श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये. आणि किती छान पक्षी आवाज देतोय बघा. तर दररोज येतो तो. किती छान वाटते नॅचरल. आमच्या नारळाला किती नारळे लागलेत बघा. सगळ्यांसाठी या ठिकाणी मी बनवते भेंडी. तर भेंडी चिरून घेतली, कढईमध्ये जिरे मोहरी लसणाचे फोडणी टाकले आणि त्यामध्ये आता भेंडी खालीवरी करून घेते. भेंडी बनवून झाल्यानंतर पोरांसाठी बनवते मी शिरा. छान असं तूप टाकून शिरा रवा भाजून घेतलाय. त्यात टाको एक किसलेलं खोबरं, वरून साखर आणि आता कोमट पाणी. तर थोडंसं आपण वरून तूप सोडूया. सम्राट काय आहे ही? हा अशी केळी खातात का? कोण केले? तू का दादा? दादा क तू? ते बघा केळी, घरची केळी देशी. खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट करते. तर एकदम ब्लॉगिंग माझी सुटल्यासारखंच झाले. तर काय शूट करू काय शूट नको करू तेच मला समजना. तरी पण आता मी रुटीनवर यायचा प्रयत्न करते. तुमच्यासोबत माझे डेली रुटीन शेअर करणार आहे. तर छोटं मूल आहे, दुसरं पण मी काम करते, त्यामुळे थोडंसं माझं दुर्लक्ष झाल्यासारखं झालं. भरून ठेवते मी नळाला पाणी. आणि आज मी एक छान असा पदार्थ बनवणार आहे पोरांसाठी, पारंपरिक. तर घर बदलल्यानंतर डिटेलमध्ये ब्लॉग मी आजच बनवते. तर जवळजवळ मला घर बदलून पण आता 2 महिने होते येणाऱ्या 20-21 तारखेला. पण दुसरं काम सम्राट आदनमधनं मी शॉर्ट शूट करतच होते. खूप बिझी रुटीन असते त्यामुळं यूट्यूबकडं थोडंसं माझं. पण नाही, मी असं ठरवले की तुमच्यासोबत आता डेली किंवा आठवड्यात 3-4 तरी कमीत कमी ब्लॉग शेअर करायचे. कारण माझ्या ब्लॉगला म्हणजे छान असा तुम्ही प्रतिसाद देता, पण मीच कुठंतरी कमी पडते. तर आता मी डबल रुटीनवर येण्याचा प्रयत्न करते. या ठिकाणी कपडे धुतले आणि इथं केलेलं आहे शूट दिदीनं. आणि सम्राट बघा, बाथरूममध्ये कपडे धुलालं तरी तो सोबत असतो, बाहेर आलं तरी पण. इतकं कडक ऊन आहे इकडं की 10 ते 15 मिनिटांमध्ये आमच्याकडे कपडे वाळून निघतात. तर झालेले आहेत माझे कपडे. आता आपण आता माझी पली कशी दिसते सांगा. माझी क्यूट क्यूट पलीनं कशा आज मेकअप केला आहे दीदीकडून. इथं चालले दीदीची आणि सम्राटची देवपूजा. छकाल छकाली. आज मी बनवते भोपळ्याची भाजी. मी खाली बाजारात गेली होती, तिथून येते वेळेस मी भोपळा आणलेला. तर हा मला 10 रुपयाला भोपळा भेटलेला. आणि खास करून मला भोपळ्याची भाजी आवडते, सुकी असो किंवा पातळ हिरव्या मिरचीची. पण आज मी भोपळा आणि टोमॅटो, तर इथं सम्राटनं हे केलं म्हणून मी त्याच्याकडे पटकन घाई गरबडीत गेले. आणि हे आपल्या नवीन किचन आहे. तर मी यावरती जो व्हिडिओ टाकलेले आहेत शॉर्ट पण टाकलेत. आणि लवकरच मी परत एकदा मोठा किचन टूर आणि होम टूर टाकणार आहे ह्या घरची. तर आता इथं भोपळ्याची पूर्ण साल काढून घेतली आणि त्याचं देठा आणि बूड पण काढून घेतलं. छान असं चिरून घेते. सम्राटला बघत बघत मीठ स्वयंपाक करत आहे. आणि मला जास्त म्हणजे स्वयंपाकामध्ये भाज्या आवडतात. तुम्ही माझ्या बऱ्याच बघितलेल्या आहे. माझं जे पहिलंचं चॅनल होतं त्यावरही जे लोक मला पहिल्यापासून ओळखतात तर त्यांना माहिती आहे की मला रेसिपीची किती आवड आहे. तर देवपूजा झालेली. आता करते मी या ठिकाणी भोपळा चिरून घेते. कुकर पण लावलेला आहे पोरांसाठी. तर मला चिरलेला भोपळा धुवायसाठी मी दुसरं मागितलेलं होतं. तर ही दुसरं जाळी दिलं म्हणजे हे फुलाचे आहे हे नाही, तर मला हे पाहिजे होतं कारण त्यामध्ये मला धुता येणार नाही. अगोदरही भोपळा मी धुवून पुसूनच घेतला होता, पण तरी एकदा मी परत पाण्यातून काढते. म्हणजे आपणाला एकदम जे असं भोपळा चिरल्यानंतर पाणी येतं चिकट पाणी, तर ते सगळं त्यातून निघून जाईल. तर इथं आहे सम्राटचं बघा, मध्ये मध्ये चाललंय मला घे असं त्याचं असतं. कारण त्याला मेन म्हणजे घेण्यापेक्षा जास्त त्याला बघायचं असतं की नेमकं काय चाललंय काय. तर या ठिकाणी मी आता एका हातानं प्रयत्न करते चिरायचा, पण शक्य नाही. तर लोखंडाच्या कढईमध्ये मी आज भोपळ्याची भाजी बनवते.
आमच्या घरी सगळ्यांना भोपळा आवडतो आणि सगळ्यात जास्त मला। तर आता तेल गरम झाल्यानंतर आपण जिरे टाकून घेऊया। त्यानंतर टोमॅटो, तर थोडासा मऊ करून घेऊया टोमॅटो आपण। तर टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यात मीठ आणि हळद, तर टोमॅटो छान असं आहे बघा मऊ झाले आणि थोडंसं आहे तर ते भाजीसोबत होईल। त्यात टाकायचं आहे काळं पीठ, आणि आपलं भिवून घेतलेला भोपळा। तर छान असं मिक्स करून घेतले, तर पाणी न टाकता आपण आता हा भोपळा शिजवून घेऊया। वाटली आवश्यकता तर परत पाणी टाकूया। तर ही आहेत आपल्या रानातल्या केळी, देशी केळी। तर ह्याचं मी आता पोरांसाठी शिकरण बनवणार आहे। तर शिकरणासाठी मी पिकलेली दोन केळी कट करून घेतली आहे। इथं हेच केळी आहेत अशा। तर या ठिकाणी घेतले कट केलेली केळी, त्यात दोन साय टाकू बघ। दुधावरली साय आवडते नाही? केळी गोडच आहे आपली देशी, त्यामुळं साखर थोडीशी। आणि वरतून आपलं देशी तूप। चमचा देऊ बघा। मस्त अशी आपली बिनपाण्याची आणि एकाच वस्तूत बनवलेली भोपळ्याची भाजी तयार आहे। सम्राट ए बिलो हा काय पाहिजे? पडलं 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 नाही पडलं ओटा ठेवून असते दिवसभर त्याची खिल्ली आहे ती। तर माझं शिकरण बनवून झालं, भोपळ्याची भाजी बनवून झाली, कुकर पण लावून झालं। आता करते या ठिकाणी मी भाकरी। तर पोरांसाठी चपात्या आणि माझ्या आणि आहोसाठी भाकरी करते। तर मी इकडं सेल्फीचा कॅमेरा चालू ठेवला, त्यामुळे तुम्हाला हे असं उलटं दिसत असेल, पण उलटं नाही, उलट्या हातानं नाही मिलावत, तर उजव्या हातानंच पाणी लावते मी। आणि इथं चाललेले होते आमच्या गप्पा गोष्टी, सोबत आहे सम्राट। तर करून घेते मी पूर्ण सगळ्या भाकरी। तवजलीत करेक्ट बारा, एवढं ऊन आहे, एवढं ऊन आहे। आणि मी चालले सम्राटला पोणेच्या क्लासवरून घ्यायला। मम्मी चोया ओग ओग ओग